त्यानंतर मी वेगवेगळे कोअर मसल्स तुम्हाला दाखवलेत. अगदी आपला व्यवस्थित फ्लो चाललेला आहे. पहिल्यांदा साधारणपणे 50 ते 52 वर्षाचे वयाचे जे लोक आहेत त्याच्या पुढचे 85 पुढच्या लोकांनी कुठले एक्सरसाइजेस करायला पाहिजेत हे सांगणं सुरू आहे आपलं. आणि ज्यांना साधारणपणे 1 तास 1.25 तास वेळ मिळतो आहे त्यांनी शांतपणे कुठले कुठले एक्सरसाइजेस करावेत. आधी वर्किंग वुमनसाठी सांगितलेले आहे किंवा वर्किंग मॅनसाठी सांगितलेले आहे. आता साधारणपणे 85 वरच्या लोकांनी स्ट्रेचिंगकडे जास्त लक्ष घालणं महत्त्वाचं आहे ते सांगणं सुरू आहे. तर पहिल्यांदा स्ट्रेचिंग सांगितलं, तो सिक्वेन्सने आपल्याला करायचं आहे. स्ट्रेचिंग सगळं स्ट्रेचिंगच आहे पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर ते झाले लोअर बॉडीसाठी. मग कोअरचं सांगितलं स्ट्रेचिंग. मागच्या व्हिडिओपर्यंत साधारणपणे 3 ते 4 व्हिडिओज मी कोअरचं स्ट्रेचिंग सांगितलं. आता आपण येतो आहोत अपर बॉडीकडे. आता अपर बॉडीमध्ये साधारणपणे काय काय स्ट्रेचिंग सांगणार आहे ते सांगते. मग मागच्या वेळेसचा भाग एकदा करून दाखवते आणि मग हा भाग करते. आपण साधारणपणे आता अपर बॉडीला जे स्ट्रेचिंग करणार आहोत, काय होतं की वयोमानाने आपलं जे शरीर आहे हे हळूहळू खाली झुकायला लागतं. बरेच वेळा कमरेतून आपण खाली वागतो किंवा इथून आपण असं असं होत झुकत जातो. बघा, बरेच 60-70 लोक आपल्याला असे दिसतात. त्याचं कारण मी विचारलं तर डॉक्टर पल्लवींशी माझं जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की मसल्स या हळूहळू लूज होतात, वयोमानाने त्या थकतात, त्यांची ताकद कमी होते. मग अशा वेळेस ते बॉडी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शरीर आपलं हळूहळू खाली ओढलं जातं आणि म्हणून मग ते हळूहळू आपण असं 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 झुकत जातो. आपलं शरीर हे खांदे पण हळूहळू पुढे यायला लागतात. हे होऊ नये म्हणून आज आम्ही खास एक स्ट्रेच म्हणजे रेझिस्टन्स बँडचा स्ट्रेच सांगणार आहे. अशा पद्धतीचे बँड्स डॉक्टर पल्लवींकडे मिळतातच त्यांच्या फिजिओ क्लिनिकला, पण हे बँड्स स्पोर्ट्स क्लबमध्ये पण तुम्हाला मिळू शकतील. स्पोर्ट्सचे जे जे दुकानं आहेत त्याच्यामधनं हे बँड सहज उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे तर आहेतच, त्यांच्याकडे थोडे इम्पोर्टेड आहे, इथे आपण कदाचित इंडियन वापरू शकू. पण हे बँड्स आपल्याला अगदी लोअर लेवलपासूनचे घ्यायचे आहेत. एकदम हायर लेवलचा बँड घेऊन आपल्याला चालणार नाही कारण आपल्या मसल्सला सवय नसते. म्हणून हा मी ग्रीन कलरचा बँड त्यांच्या क्लिनिकला ग्रीन कलरचा बँड पहिल्यांदा लोअर लेवलसाठी वापरला जातो तो मी घेतलेला आहे. त्याचा एक्सरसाइज करून दाखवण्याच्या आधी मागच्या वेळेसचा जो राहिलेला जो कोर आहे मी करून दाखवलेला आहे तो आधी रिपीट करणार आणि त्या रिपिटेशन्स नंतर मग मी हा एक एक्सरसाइज करून दाखवतो. वेळेस आपण फुल प्लांक केला होता, त्याच्या आधी मी साईड प्लांक सांगितला. पण फुल प्लांक करण्याच्या आधी मी सांगितला होता तो हाफ प्लांक. हाफ प्लांक पूर्ण जमल्याशिवाय फुल प्लांक आपल्याला करायचा नाही आहे. तर परत मी एकदा हाफ प्लांक करून दाखवते आणि मग पूर्ण फुल प्लांक करून दाखवते. बघा, पूर्णपणे आपल्याला खाली झोपायचं आहे. दोन्ही हात 90 degree मध्येच ठेवायचे. इकडे इकडे तिकडे राहायला नको. दोन्ही हात 90 degree मध्ये ठेवायचे आणि गुडघे आपले टेकवलेले असले पाहिजे. बघा, मी गुडघे टेकवलेले आहेत. पोट आत, हा झाला हाफ प्लांक. आपल्याला याच्यामध्ये होल्ड करायचं आहे. जसा जसा आपला होल्ड वाढेल आपल्या कोरची कॅपॅसिटी वाढेल आणि त्याच्यामध्ये स्टेबिलिटी येईल त्याच्यानंतरच फुल प्लांक करायचं आहे. तोपर्यंत फुल प्लांक करायचा नाही आहे. मग श्वासाने मोजायचं, जसं मी आता ओंकार केला किंवा फुंकार घाला काहीही करा, पण ते करताना मात्र पोट ओढलेलंच असलं पाहिजे. ते लूज सोडून चालणार नाही, नाहीतर त्या प्लांकचा काहीही उपयोग होणार नाही. प्लांकचा उपयोग हा आहे की आपल्या लोअर बॅकच्या ज्या मसल्स आहेत त्याला ताकद देतात आणि पोटावरची चरबी कमी होते. हा प्लांकचा आपला उपयोग आहे. तर मी सांगितलेल्या पद्धतीने तो पहिले करा, तो झाल्यानंतरच मग फुल प्लांक करा. फुल प्लांक मी एकदा करून दाखवते. परत हात 90 degree मध्येच,
कारण की शरीराचा सगळा भार आपला हातावर येत असतो. पोट आत श्वास सुटत असेल हळू उचकन गुडघे टेकवा, पोट टेकवा, छाती टेकवा, विश्रांती. परत त्यानंतर आपल्याला एकदा मी करून दाखवते. परत दुसऱ्यांदा आपल्याला होल्ड हळूहळू वाढवायचा आहे, पण एकदम होल्ड वाढवल्या जाणार नाही, म्हणून एकच श्वास फक्त आपल्याला घ्यायचा आहे. परत 90 डिग्री मध्ये हात आणि पोट आत. हळूचकन गुडघे खाली, पोट खाली, छाती खाली, रिलॅक्स. एका श्वासाचं रिलॅक्स व्हायचं आहे, म्हणजे एक श्वास शांततेने घ्यायचा. परत श्वास, परत आपण मूळ पोझिशन मध्ये यायचं, पोट आत टाईट करायचं, स्वतःची बॉडी अपलिफ्ट करायची आणि मग ओंकार करायचा किंवा श्वास सोडायचा, पण पोट सुटू द्यायचं नाही हे मात्र लक्षात ठेवायचं. हे झाले आतापर्यंत कोअर मसल्स एक्सरसाइजेस. आता आपण अपर बॉडीच्या एक्सरसाइजेस साठी आज सांगणार आहे तो बँक. मी बँकची माहिती आधीच सर्व दिलेली आहे. घरी जर समजा अशा पद्धतीचा स्टँड म्हणजे हे लावून घेतला तर फारच चांगला. बघा हा कसा आहे. हे जर समजा नसेल तर मग काय करता येईल ते पण मी सांगते. तात्पुरती अरेंजमेंट हे लावेपर्यंत सहज करता येते. बघा याच्यामध्ये हा बँड आपल्याला इथे बरोबर मधोमध अडकवायचा आहे. खांदे मागे, खांदे पुढे वगैरे घेऊन चालणार नाही. पायाची पोझिशन एक पाय पुढे एक पाय मागे. मी कायमच सांगत आलेली आहे की आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा एक पाय पुढे आणि एक पाय मागे घेऊन उभं राहिलं तर आपोआप आपले बॉडी अलाइनमेंट किंवा पूर्ण स्ट्रक्चर हे आपलं सरळ राहतं. असं आपण उभं राहायला गेलो की कधीतरी असं तरी होतो, एका पायावर भार जातो, मग दुसऱ्या पायावर भार जातो, आपोआप स्ट्रक्चरल प्रॉब्लेम चालू होतात आणि मग गुडघे दुखी, कंबर दुखी, मान दुखी हे असेच प्रॉब्लेम चालू होतात. म्हणून उभं राहताना उजवा पाय डावा पाय तुम्हाला जो कुठला शक्य होत असेल तो एक पुढे घ्यायचा आहे, एक मागे घ्यायचा आहे, खांदे मागे ओढायचे आहे आणि हा जो हिरवा बेल्ट आहे तो हा मध्ये ठेवायचा आहे. खांदे मागे आणि फक्त हळू सोडायचंय. घाईरी सोडायचा नाहीये, कारण आपल्या बॅक मसल्सला म्हणजे इथल्या आणि इथल्या मसल्ससाठी हा एक्सरसाइज आहे. तुम्हाला कॅलरीज बर्न करायच्या असल्या तर मग घाईरी करायला हरकत नाही, पण आपल्याला सध्या आपला मूळ मिळतो कॅलरी बर्न करण्यापेक्षा आपलं स्ट्रक्चर व्यवस्थित असणं. हळूहळू वयाने जे झुकणं चालू होतं कमरेतून किंवा हे असं, हे झुकणं बंद होणं गरजेचं आहे किंवा झुकू नये म्हणून पुढे जाऊन ही प्रोसेस किंवा ही क्रिया आपल्या शरीराची होऊ नये म्हणून हा एक्सरसाइज खूप चांगला आहे. तर मध्ये बेल घेतलेला आहे, खांदे मागे, पोट आत, एक दोन तीन चार पाच हळूच कण सोडायचं. त्याच्यानंतर परत पोट आत, श्वास घ्या, खांदे मागे, एक दोन तीन चार पाच हळू सोडायचं. परत खांदे मागे, हे एक दोन तीन चार पाच हळूच करून सोडायचं. असे साधारणपणे 4 ते 5 रिपिटेशन्स आपल्याला करायचे आहे. ज्यांना थोडा खांद्याचा प्रॉब्लेम आहे
किंवा असं वाटतंय की आपण समोरून झुकतो आहोत, त्यांनी तर दिवसातून 3-4 वेळा हे करायला हरकत नाही. पण त्यासाठी हे अशा पद्धतीचा आपल्याला बार बसवून घेणं गरजेचं आहे. आपण जे टॉवेल रॉडचे जे बार असतात तेच हा बसवलाय, फक्त आडवा न बसवता हा उभा बसवलाय एवढंच. पण तात्पुरता इलाज म्हणून आपण एक काम करू शकतो की जोपर्यंत तो रॉड बसवल्या जात नाही तोपर्यंत दोन्ही पायांच्या मध्ये हा बेल्ट आपण सहज घेऊ शकतो. ताठ बसायचं आहे, पोट आत खांदे मागे, एक दोन तीन चार पाच हळू सोडायचं. प्रोसेस तीच आहे पण त्याच्यामध्ये आपण ताठ राहू शकतो. याच्यामध्ये कदाचित आपण असं झुकण्याची शक्यता आहे किंवा मागे जाण्याची शक्यता आहे, हे त्याच्यात होत नाही कारण आपलं पोश्चर अगदी व्यवस्थित राहतं. मागे पाय पुढे पाय असं असल्यामुळे पोश्चर व्यवस्थित राहतं, मागे पुढे झुकल्या जात नाही. याच्यामध्ये काय होतं, कधी कधी आपण हे असंही करू शकतो, हे होऊ नये किंवा असं जाऊ शकतो आणि हे केलं जाईल, हे पण होऊ नये. म्हणून पूर्ण ताठ खांदे मागे आणि एक दोन तीन चार